चिंचवड शहरातील पोलिसांची असंवेदनशीलता सध्या चर्चेचा विषय बनलाय. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 25 वर्षीय संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग झाला आणि या युवतीला हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी तब्बल 4 तास बसावं लागलंय. पाहुयात काय आहे हा प्रकार. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांची असंवेदनशीलता. विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी थांबून ठेवलं तब्बल 4 तास. तक्रार देण्यासाठी पाठवावी लागली वकिलामार्फत नोटीस. या घटनेतील संगणक अभियंता तरुणी ही गेल्या 3 वर्षापासून हिंजवडी परिसरातील हॉस्टेलमध्ये राहते. 9 सप्टेंबर रोजी ही तरुणी पहाटे 4:15 सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावरती गेली असता अचानक पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने तिचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण पळून गेला. या घटनेचा CCTV पाहिला असता यात अज्ञात तरुण हा अगोदरही या हॉस्टेलची टेहाळणी करत असल्याचं आढळून आलं. तशी फिर्याद या तरुणीने दिली आहे. तरुणी हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यावेळी तरुणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने तब्बल 4 तास बसून ठेवलं. अखेर तरुणी कंटाळून तक्रार न देताच तिथून निघून गेली. त्यानंतर तरुणीने वकिलामार्फत पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आणि पोलीस तक्रार घेत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात आली असून या अधिकाऱ्याची कंट्रोल रूम मध्ये बदली केली आहे. पहाटे गेली 3:30 गेल्यावर तिथे कोणी एक मुलगा उडिया मग मारून याला ते करायला विनयभंग करायला प्रयत्न केला. ते ओरडली, ते धक्का दिला, याला थोडं चोट लागली, ते पळून गेलं. नंतर हे आपलं मॅनेजमेंटला सांगितलं. मॅनेजमेंटला सांगितल्यावर मॅनेजमेंटने CCTV चे फुटेज काढलं. फुटेज काढल्यावर काय दिसलं नाही. शेजारच्या बिल्डिंगचे फुटेज काढलं. तिथं एक किराणा दुकानदार सांगणार हे नेहमी येतो माझ्याकडे आयडेंटिफाईड. मग त्यांनी पोलिसला फोन केला. पोलीस करतात ठीक आहे करू. मग पुढच्या दिवशी तो दिसला यांना. मग त्यांनी त्वरित पोलिसला फोन केला. मग बोलला की आता दिसत माझ्या समोर आहे. मग पोलीस कोणीतरी सांगितलं त्यांचं पाठलाग करा. ते पाठलाग केलं गेलं गेलं तिथपर्यंत तिथे गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेले. कंप्लेंट 4 तास बसवलं. कंप्लेंट घेतलेलं नाही. ट्रस्टपासचे कायदे लिहून घेतलं. त्यांना पण सांगितलं गेलं तुम्ही असा नका करू तसा नका करू तुमच्यावरती होणार. तुम्ही लग्नाच्या नंतर परत कंप्लेंट करून येणार काय काय प्रकार आहे. नंतर उलट ते हॉस्टेल चालवणाऱ्या मंडळीवरती काहीतरी करून त्यांचं हरास केले गेले. त्याचे डिटेल नंतर सांगतो. हे आमच्या दृष्टीने खूप वाईट प्रकार आहे. आम्ही खूप स्ट्रॉंग ऍक्शन घेणार आहोत. एक उदाहरण बनवलं. दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पिंपरी चिंचवड.